नमस्कार मी ऋषिकाला पा शेतकरी बंधू खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जर तुम्ही कापूस किंवा सोयाबीन या पिकाची लागवड केली असेल किंवा जर पेरणी केली असेल तर शासनामार्फत तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं जाणार आहे आता कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे तुम्हाला हे अनुदान मिळवण्यासाठी कोणता फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कुठे नेऊन द्यायचा आहे याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधून व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा कि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बंधूं खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस किंवा सोयाबीन पिकाची जर तुम्ही लागवड केली असेल किंवा पेरणी केली असाल तर तुम्हाला हेक्टरी आता पाच हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादापर्यंत म्हणजे एका शेतकऱ्याला जर या ठिकाणी दोन हेक्टर जमीन असाल तर दहा हजार रुपये मिळतील पण त्यापेक्षा जर जास्त जमीन असाल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही दोन हेक्टरची मर्यादा दिली आहे दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला पाच पाच हजार रुपये दिले जातील आता कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असतील तर यासाठी घेतलं जाणार तुमचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा एक पीक पाणीचा डाटा म्हणजेच काय तर जर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही ई पीक पाहणी केली असाल आणि त्यामध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकाची जर का नोंदणी केली असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आता या अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बंधुनं तुम्हाला काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला दोन फॉर्म भरायचे आहेत आता दोन्हीसुद्धा फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल एक फॉर्म कशासाठी तर शेतकरी बंधवनं जर तुमची वैयक्तिक मालकीची जमीन असेल सामायिक खातेदार नसेल तर पहिल्या नंबरचा फॉर्म द्यायचा आहे आणि जर तुमची या ठिकाणी सामायिक क्षेत्र असेल म्हणजेच एका सातबाऱ्यावरती दोन तीन भावांची नावं असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर या ठिकाणी एक ना हरकत प्रमाणपत्र द्या दोन्हीसुद्धा प्रमाणपत्राची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं आहे चला तर बघूयात बघू शकता शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी आठ ऑगस्ट रोजी हा निर्णय आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत अशा प्रकारचा हा निर्णय संमतीपत्र दिलं या ठिकाणी हे संमतीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजेच काय तर तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेली पाहिजे तरच तुम्हाला मिळणार आहे आता जवळपास शेतकऱ्यांनी केलेली त्यामुळे याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका आता खाली बघा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जिल्हा तालुका गाव संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी आणि इंग्रजीतनुसार मराठीमध्ये जसं नाव आहे शेतकऱ्याचं तसं नाव टाका पहिले नाव मधले नाव आडनाव नंतर फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम म्हणजेच काय तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव या फॉर्मॅटमध्ये नाव टाका वरती शेतकऱ्याचं या ठिकाणी मोबाईल नंबर आधार नंबर अशा प्रकारे बेसिक माहिती दिनांक टाकायचा आहे अर्जदाराची सही व नाव म्हणजे शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि खाली कृषी सहाय्यकाची कोणाची सहीगीच जर समजा तुमची एकत्र जमीन असेल तर त्यांनी काय करायचं आहे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र दिलं या ठिकाणी तिथं काय करायचं आहे जिल्हा टाकायचा शेतकऱ्याचा तालुका गाव खाते क्रमांक टाकायचा आहे सातबाऱ्यावरती आहे किंवा आटोवरती बघायचं आहे त्यावरून तो खाते क्रमांक टाका नंतर खाली यायचं आहे श्री शेतकऱ्याचं संपूर्ण नाव मराठीमध्ये नंतर मिस्टर मिसेस परत खाली नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव शेतकऱ्याचं जसं आधार कार्डवर तसं नंतर आधार क्रमांक टाकायचं इंग्लिश इंग्रजीमध्ये परत मोबाईल नंबर टाकायचा इंग्रजीमध्ये आता सातबाऱ्यावर जेवढे शेतकरी असतील तेवढे शेतकऱ्याचं एक दोन तीन चार पाच जेवढे शेतकरी असेल तेवढ्याचं नाव टाका समोर त्यांची सही घ्या नंतर संबंधित कृषी सहाय्यकाची गाव सही दिनांक सही या ठिकाणी टाकायचं आणि कृषी सहाय्यकाची सही घ्यायची आणि हा फॉर्म भरायचा आहे तर शेतकरी बंधू अशा पद्धतीने हे दोन्ही प्रमाणपत्र तुम्हाला भरायचे आहेत आणि प्रमाणपत्र भरल्यानंतर ही प्रमाणपत्रे तुमच्या कृषी कार्यालयामध्ये नेऊन द्यायची किंवा तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा त्यांना ही डॉक्युमेंट्स तुम्हाला देऊन टाकायची यासोबत तुमचं आधार कार्डची जॉरसुद्धा द्या आणि पासबुकचे जेरोक्ससुद्धा द्या काही जर प्रॉब्लेम आला तर वरती। हो त्या झेरॉक्सवरती तुम्हाला फेरीफाय करता येईल आता सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असाल की हे अनुदान नेमकं तुमच्या खात्यावरती येणार कसं आहे तर शेतकरी बंधून हे अनुदान तुमच्या खात्यावरती डी बी टी मार्फत येणार म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये किंवा त्या खात्यामध्ये तुमचं हे अनुदान जमा होईल त्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यावरती हा अनुदान येईल अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म हा भरून तुमच्या कृषी कार्यालयामध्ये कृषी सहायकांशी किंवा कर्मचाऱ्यांकडे तुमचा नेऊन द्यायचा आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद